अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एडियन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूँ शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील के हाथों सड़क के काम का आगाज। प्रशांत बम ने असातेजा पर फिर आयद किए इल्जाम, असातेजा में नाराजगी की लहर। और म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी ने लिया विसर्जन की तैयारियों का जायजा। अब खबरें तफसील से। कोहिनूर कॉलोनी में सीमेंट कंक्रीट सड़क का इफ्तिताह रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील के हाथों अमल में आया। इस मौके पर रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील, रफत यार खान, इलियास खान, शोएब पठान, समीर शेख वगैरह मौजूद शख्सियतें मौजूद थी। मेरे हिसाब से दो तीन साल से जो है तो लोग परेशान थे, क्योंकि वो वहाँ जो है ना वो पानी का मसला है। उधर से पानी आने से क्या होता है, वहाँ पानी धुंध जाता आने जाने का। और कोहिनूर कॉलोनी को एक ही रास्ता है, वो जो रास्ता है एक ही है, तो वहाँ से बहुत तकलीफ हो जाती है। लोग पैरा उड़े जा रहे, किसके कोई गिर जा रहा। तो मैंने देखा मेरे पास कुछ लोग आए थे कि साहब ये हमको इतना रोड का काम करके दियो बोल के। तो मैंने खासदार साहब का ने मेरा लेटर पे साहब को दिया कि साहब ये ऐसा सा ज़रूरत है यहाँ, और ये रोड आप बना के दीजिए आपकी निधि में से। तो फिर साहब ने मेरे को बोले ठीक है। औरंगाबाद पुलिस कमिश्नर ऑफिस के रूबरू गंगापुर के मांडवा देहात की 32 साल की सविता दीपक काड़े ने खुद को जलाने की कोशिश की थी, वो शदीद झुलस गई थी। आज सविता की मौत हो गई। औरंगाबाद पुलिस कमिश्नर ऑफिस में कल सविता दीपक काड़े ने अपने शौहर की मारपीट का महजर पेश करके खुद को जलाया था। उसे शदीद झुलसी हुई हालत में घाटी अस्पताल में शरीक किया गया था। सविता 50-60% झुलस गई थी। आज वो जख्मों की ताब न लाकर चल बसी। वाजे हो के सविता गंगापुर तालुके के मांडा की रिहायशी है। म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी ने आज जिला परिषद मैदान पर गणेश उत्सव के लिए इस्तेमाल किए जाने वाले कुएं का मुआयना किया। गणेश विसर्जन के सिलसिले में म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी कोशां हैं। वो मुख्तलिफ विसर्जन के मुकामात का मुआयना कर रहे हैं। आज म्युनिसिपल कॉर्पोरेशन के साफ सफाई अमले के साथ उन्होंने जिला परिषद मैदान का जायजा लिया। गणेश विसर्जन के लिए इस्तेमाल किए जाने वाले कुएं की साफ सफाई पर उन्होंने बजाते खुद तवज्जो दी और अफसरान को हिदायतें दी। औरंगाबाद में रियासती बैंकर्स कमेटी की मीटिंग 5 सितंबर को मुनक्किद की गई है। इस सिलसिले में आज मरकजी ममलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ की प्रेस कॉन्फ्रेंस मुनक्किद की गई। वजीर मौसूफ ने मजीद मालूमात दी। या शहरामध्ये राज्यस्तरीय बँक कमिटीची 156वी बैठक 5 सप्टेंबर रोजी रमा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये होणार आहे। या मीटिंगसाठी राज्याचे चीफ सेक्रेटरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जॉईन होतील, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर सेक्रेटरीसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जॉईन होतील। फायनान्स सेक्रेटरी स्वतः या मीटिंगसाठी इथं फिजिकली उपस्थित राहणार आहे। यामध्ये राज्याचे नाबार्डचे मुख्य अधिकारी, आरबीआयचे मुख्य अधिकारी आणि सर्व बँकेचे राज्याचे हेड उपस्थित राहणार आहेत। खाजगी बँका असतील, उदाहरणार्थ HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, हे सर्व उपस्थित राहतील। त्याचबरोबर सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे मुख्य हेड स्टेटचे उपस्थित राहतील। यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज देणं असेल, त्याचबरोबर मुद्रा लोन असेल, उद्योगपतींचं कर्ज असेल, सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गटाचं कर्ज असेल, यावरती विविध भागामध्ये चर्चा होऊन लोकांना जास्तीत जास्त सुलभतेने कर्ज कसं मिळेल त्यावर चर्चा होणार आहे। आज छावनी इलाके में साफ सफाई मुहिम शुरू की गई। छावनी बोर्ड की जानिब से ये मुहिम शुरू की गई है। इसकी इतला सैनिटरी बोर्ड के सदर ने दी। 31 ऑगस्ट पासून श्री गणेश गणेशांचे आगमन झालेले गणपती भक्त देवाचे
त्या संदर्भामध्ये छावणी परिषद त्याचप्रमाणे विहिरीची साफसफाई आम्ही करत आहोत. साफसफाई मंडळाची पूर्ण जे फूल पाणी ते घेत आहोत व चांगल्या रीतीने आम्ही पूर्ण आता यावेळेस चांगली साफसफाई करतो आहे. दोन वर्षांमध्ये कोरोना होतं त्यामुळे काळामध्ये सर्व कामं बिलकुल बंद होते. आता कोरोनामधून ज्या सूट भेटलेली आहे त्याबद्दल छावणीवासियांचे पण फार एकदम आनंद आहे त्यांना त्यांच्या मनात पण. आणि जसे आमचे पूर्ण वरिष्ठ पूर्ण माजी आजी नगरसेवक साहेब सर्व आमचे व्हाईस प्रेसिडेंट साहेब प्रशांतजी तारगे व आमचे सी ओ सर सोनोने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण परिसरातील जेवढे झाले तेवढी स्वच्छता करत आहोत. तसंच पोलिसांची पण मदत आम्हाला होते त्यांचे पण आम्हाला पत्र येत आहे की तुम्ही विहिरीची साफसफाई करून घ्या हे करून घ्या. त्या संदर्भात आम्ही पूर्णपणे साफसफाई करत आहोत. मंडळ पण किती बसलेले आहे आणि त्यांची पण स्वच्छता तुम्ही सर मंडळ वीस बसलेले आहे मंडळ. आणि मंडळाचे रोज आम्ही 5-6 सफाई कामगार पाठवून तिथे साफसफाई करत आहोत डेली. त्या संदर्भात आता आणखी ज्या पाहिजे ज्या सूचना येतात त्या संदर्भात आम्ही काम करत आहोत. आणि सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभकामना. काय आव्हान देणार तुम्ही नागरिकांना छावणी सेवा सफाईबद्दल? साफसफाई म्हणणार फक्त आम्हाला एकच एक विनंती आहे जे आमचं ते जे पण येत आहे देवाची जे पण फूल पान ते एका ह्याच्यात ठेवा व आम्ही आमची गाडी पाठवून किंवा आमचे सफाई कामगार पाठवून आम्ही ते तिथून कलेक्ट करून टाकू. जसं आमची डोर टू डोर गाडी आम्ही तिथे पाठवू तर चांगल्या रीतीने करून तुमच्या एका वेगळ्या ठिकाणी आम्ही ते हे करू. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे पूर्ण छावणीवासियांना नम्र विनंती. अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद फिर मुलाकात होगी. आप देखते रहिए एडियन उर्दू न्यूज. आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम माझा एडियन गणेशा. या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात. या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा. या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा. सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ एडियनवर प्रसारित करण्यात येतील. यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षीसेही देण्यात येतील. तर वाट कसली बघताय, त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईल मध्ये शहरातील सर्व गणेश मंडळाला गणपती उत्सवाच्या शहरातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. गेल्या 2 वर्षांमध्ये गणेश उत्सव सर्वसामान्य माणसाला करता आला नाही पण यावेळेस आपण पाहिलं असं महाराष्ट्राच्या बाहेर गणेश उत्सव फार जोरात आणि आनंदात मनवायला या ठिकाणी सर्व जनता एकदम आनंदात आहे. त्याच्यामुळं मी शहरातल्या सर्व गणेश उत्सव मंडळाला सांगणार की आपण चांगल्या पद्धतीचे आपले काही देखावे असतील काही लोकांची आपली इच्छा हे असतील त्या ठिकाणी येणारे जाणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या लोकांना देखावा पाहता येईल अशा पद्धतीने आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी काम करावं. आपण आपल्या मंडळाचं सुद्धा लक्ष द्यावं. आपण मंडळामध्ये कुठंही फालतूगिरी होणार नाही कुठंही फालतू काम कोणी करणार नाही अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी बघावं. गणेश उत्सव एकदम आनंदात उत्सवात माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जसं सांगितलं की जोरात कितीही मोठा बसवा कितीही चांगला बसवा आनंदात आपण या ठिकाणी गणेश उत्सव मनवा पण कुठेही लोकांना त्रास होणार नाही त्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्वांना बरोबर घेऊन या शहरातील सर्व नागरिकांना जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 10 दिवसामध्ये साजरा करावा अशी त्यांना नम्रतेची विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार शिंदेसाहेब, नामदार उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व सर्व मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला की कोणत्याही निर्बंधाखाली नसून चांगल्या प्रकारे गणेश उत्सव साजरा करावा. जो बळीराजा आहे तो सुरुवातीला पाऊस चांगला झाला परंतु मध्यंतरी 1-15 दिवसापासून पाऊस नाही त्यामुळे नक्कीच आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी बांधव पावसाची वाट बघताय. मी गणरायाच्यांनी प्रार्थना करेल की हे गणराया ह्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी पाऊस चांगला पाऊस होऊ दे आणि हा देश आणि जिल्हा पूर्ण कोरोनामुक्त होऊ दे अशी गणरायाच्यांनी प्रार्थना करेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा ग्रामीणचा जिल्हा प्रमुख म्हणून सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो. सर्वप्रथम
2022 गणेशोत्सव फेस्टिवल निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। वंध्यत्व आणि वंध्यत्व ही एक सामाजिक समस्या आहे आणि त्यात एक चांगली गोष्ट अशी म्हणजे पूर्वीसारखं लोक सोशल स्टिग्मा त्यामध्ये आता ठेवत नाही। ट्रीटमेंट आणि उपचारासाठी बरेच जोडपे मेजॉरिटी ऑफ द कपल्स OPD मध्ये किंवा टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपचारासाठी येतात। मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे IVF इन विट्रो फर्टिलायझेशन या क्षेत्रामध्ये आता प्रचंड प्रगती झालेली आहे। ॲडव्हान्स प्रयोगशाळा, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटेशन, प्लाझ्मा थेरपी, ICSI, लेझर असिस्टेड हॅचिंग अशा प्रगत ट्रीटमेंट आणि टेक्नॉलॉजीजमुळं या विषयाचा सक्सेस रेट हा अनेक पटीने वाढलेला आहे। त्यामुळे ज्यांना काहीही करून मूलबाळ होत नसेल अशा जोडप्यांनी काही विचार न करता टेस्ट ट्यूब बेबी की म्हणजेच IVF याचा वापर करायला हरकत नाही। पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो। तब्बल 2 वर्षानंतर यंदाचा श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी सर्व गणेश भक्तांना मिळालेली असून या गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा। सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। माझी सर्व तरुणांना, सर्व तरुण गणेश भक्तांना एक विनंती राहील, एक आगळं वेगळं प्रकारचं संकट तरुण वर्गावर आलेलं आहे। तरुण हा फार व्यसनाच्या अधीन झालेला आहे, तर आपल्याला सर्वांना मिळून व्यसनमुक्त छत्रपती संभाजीनगर करण्याचा संकल्प आपण ह्या गणेश उत्सवानिमित्त करूया। महिला संरक्षणाचा संकल्प या गणेश उत्सवानिमित्त करूया। अशाच शुभेच्छा मी सर्व गणेश भक्तांना देतो। धन्यवाद। मी सतीश रावसाहेब दांडेकर, शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रत्नापूर, खुलताबाद। माझ्यातर्फे व माझ्या पक्षातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मी दिनेश आंभोरे, खुलताबाद पंचायत समितीचे माजी उपसभापती, भारतीय जनता पार्टी, यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। संतोष अंबादास लाटे, सोनखेडा, शाखा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोनखेडा। जॉइंट्स ग्रुप की जानिब से औरंगाबाद में जयपुर फूड के कैंप का इनेकाद किया गया है। जिन अफराद के पैर बनाने हैं या उनका तिब्बी मसला है उनकी जांच की जाएंगी। प्रेस कॉन्फ्रेंस में मजीद मालूमात दी गई। 11 तारखेपासून सीमंत मंगल कार्यालय अंबा अप्सरा टॉकी जवळ औरंगपुरा इथं सुरू होणार आहे। आत्तापर्यंत 50 लोकांची नोंदणी झाली आहे। दरवेळेला गेल्या 36 वर्षात आम्हाला 200 लोकांच्या वर रिस्पॉन्स मिळतो। आपल्या बातमीच्या सहकार्यांनी आम्ही सगळ्या खेड्यापाड्यात पोहोचू इच्छितो। जयपूर फूड शिबिरात जे लांबून येतात त्यांची राहण्याची जेवणाची आम्ही ती सोय केलेली असते आणि 11 तारखेला मात्र त्याच्या आधी 9 तारखेपर्यंत जवळ हॉस्पिटल खडकेश्वर इथे नाव नोंदणं अतिशय गरजेचं आहे आणि पहिल्याच दिवशी 11 तारखेला शिबिरात हजर राहावं लागेल। त्यावेळी त्यांच्या संपूर्ण तपासणी केली जाईल। येताना सोबत कागदपत्र आणावे। ज्या लोकांचे पाय 6 महिन्याच्या अधिक आपले गेले त्यांनी येणं जास्त सोयीचं, कारण पायाला सूज असताना, जखमा असताना पाय देता येत नाही। याच्यात अबोवनी म्हणजे गुडघ्याच्या वर किंवा बिलोनी म्हणजे गुडघ्याच्या खाली ज्यांचे पाय कापले गेले त्यांना पाय दिले जातील। रुकन असेंबली प्रशांत बम ने असातिज़ा पर सवाल उठाया। उन्होंने कहा कि असातिज़ा सरकारी स्कीमों का फायदा उठाते हैं। असातिज़ा अपने बच्चों को जिला परिषद स्कूलों में दाखिला नहीं दिलाते। इस तरह के मुख्तलिफ इल्जामात उन्होंने आयद किए कि 5 सितंबर ला शिक्षक दिली गावातल्या प्रत्येक गावातल्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्व शिक्षक महोदयांच्या घरी जाऊन त्यांचा वेळ म्हणजे तिथे जाऊन त्यांच्या घरी म्हणजे घरी आपण जाऊन व्यवस्थितरित्या कोणीही हुल्लडबाजी करायची गरज नाहीये। आरामात जाऊन त्यांना असं काही वाटायला नको की बा हे का आले, त्यांना समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही गावात राहतात हा एक आमच्या करता चांगला भाग आहे आणि शासनाने कॉन्स्टिट्यूशनल ऍक्ट प्रमाणे, माननीय उच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे, निर्णयाप्रमाणे गावात राहणं इतकं क्रमप्राप्त आहे। त्याला जर हे शिक्षक दाद देतात
चांगली बाब आहे. त्या दिवशी कृतज्ञता दिवस म्हणून शिक्षक दिन तर आहे, त्याचबरोबरीने मी स्वतः सुद्धा त्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून तर 4 ते 6 वाजेपर्यंत जितके गावं शक्य होतील मला तितक्या गावात जाऊन शिक्षकांचा कृतज्ञता मी सुद्धा त्यावेळेला पार पाडणार आहे. तर पासून तर सेक्रेटरी पर्यंत ही बाब नक्की त्यांना माहिती. पण दबाव दबाव यांचा दबाव, या आमदारांचा दबाव, या नेत्यांचा दबाव, ज्यांना आपल्या पिढ्या बर्बाद करण्याकरता सोडून देण्याचे आहेत. आमचे मुलं बेरोजगार झाले तरी चालतील, परंतु आमच्या शिक्षक लिमिटेड म्हणजे आमच्या पदाकरता लांबून चांगून करून मला मतदान भेटणार आहे शिक्षकांचं पदवीधरांचं. ह्या लांबून चांगूनमुळे आपण कित्येक राज्याच्या नवयुवकांना आणि आपल्या शेतकऱ्यांना बर्बाद करतोय हे त्यांना बहुतेक त्यांचं काय मला माहित नाही, पण अशा पद्धतीने ते वागतायत. मी पुराव्यासह दाखवलेलं आहे, त्याच्यावर मला क्रॉस करताना पुरावे दाखव की ते गावात राहतात म्हणून. मला साधा सवाल आहे, जर राहत नव्हते तर पैसे दिले कसे? 30,000 कोटी रुपये जोक नाही आहे. 30,000 कोटी रुपये म्हणजे माझ्या 2 लाख मुलांना 3 वर्षाचा पगार 25,000 रुपये प्रमाणे झाला. ती नोकरी मी देऊ शकलो असतो, इतकंच नाही बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून रुकन असेंबली प्रशांत बम असातिजा के बारे में मुतनाजे बयानात देते हैं. उन्होंने कहा, कानून साज काउंसिल में असातिजा ग्रेजुएट रुकन असेंबली की जरूरत नहीं है. इस बयान पर शदीद रद्द अमल का इजहार किया गया. सभेचे आमदार प्रशांत बम हे मागील काही दिवसांपासून शिक्षकांच्या विरोधात सातत्याने काहीतरी गरळ ओकत आहेत. काल आज परत त्यांनी काहीतरी नवीन विषय काढला की शिक्षक आणि पदवीधर आमदारांची विधान परिषदेमध्ये गरजच नाही. माननीय आमदार साहेब, आम्हाला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपल्याला आमदार होऊन किती दिवस झाले? आपण मागील 2-3 टर्मपासून आमदार आहात. आपल्याला विधान परिषदेमध्ये जे शिक्षक आणि पदवीधर आमदार काय काम करतात त्याची कल्पना तरी आहे का? आणि आपण कशाला अशा विषयांमध्ये हात घालतात? आमचा असा स्पष्ट आरोप आहे की प्रशांत बम साहेब फक्त फुकटची TRP मिळवण्यासाठी ह्या शिक्षण क्षेत्राला बदनाम करत आहेत आणि त्यांची TRP मिळवण्याचे धंदे थांबावेत. त्यांनी विधानसभेमध्ये आपण ज्या कामासाठी निवडून आलेलो आहोत त्या कामासाठी आपण विधानसभेत आपण आपल्या मतदारसंघात लक्ष घालावं आणि काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं. डिस्ट्रक्टिव्ह काम करण्यामध्ये आपला इंटरेस्ट जास्त असतो. विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने आपण वेगवेगळे विषय मांडता त्यामध्ये एकाही विषयामध्ये आपलं काही तथ्य नसतं. आमची आम्हाला विनंती की आपण ज्या कामासाठी जनतेने आपल्याला निवडून दिले, खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यातील जे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला निवडून दिले, ते प्रश्न आपण प्रामुख्याने सोडवा. आम आदमी पार्टी की जानिब से नारेगांव में बुनियादी सहूलतों के फुकदान पर म्युनिसिपल कॉर्पोरेशन को तवज्जो दिलाई गई. साथ यौम में बुनियादी सहूलतें फराहम नहीं की गई तो शदीद एहतजाज की वार्निंग दी गई है. औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन में आज आम आदमी पार्टी की जानिब से एहतजाज किया गया. इस एहतजाज में नारेगांव की तरफ तवज्जो दिलाई गई. नारेगांव में अखिलियती तबके के लोग परेशानी का शिकार है. बारिश का पानी घरों में घुस रहा है, सड़कें और बुनियादी सहूलतें नहीं है. एहतजाजियों ने वार्निंग दी के साथ यौम में नारेगांव के मसाइल हल नहीं किए गए तो हम म्युनिसिपल कॉर्पोरेशन में इंतजामिया को काम नहीं करने देंगे. नारेगांव में हम बार बार 2020 से निवेदन आंदोलन उपोषण कर रहे हैं. क्या हालत है नारेगांव में ये महानगर पालिका के समझ में नहीं आ रहा. हर वक्त आते हैं तो आश्वासन देते हैं कि आपका काम हो जाएगा, ये नहीं देख रहे कि बारिश में कितना नुकसान हो रहा है. चलने के लिए रास्ते नहीं है, पूरा पानी भर चुका है, महिलाएं गिर रही है, पानी पीने के लिए नहीं मिल रहा, ड्रेनेज के लाइने नहीं है. पता नहीं महानगर पालिका क्यों इस तरीके से गरीब माइनॉरिटी के इलाके में जानबूझकर ये काम कर रही है. लेकिन आम आदमी पार्टी के तरफ से हम चेतावनी देते हैं उन महानगर पालिका को, अगर से 7 दिन के अंदर महानगर पालिका ने नारेगांव में ये जो भी सुविधा जनता के लिए नहीं दी तो हम इस महानगर पालिका में कोई भी अधिकारी को हम काम नहीं करने देंगे. ये आम आदमी पार्टी की चेतावनी. औरंगाबाद जिला सेंट्रल कोऑपरेटिव बैंक शिवनाथ शाख से इंदिरा गांधी संजय गांधी योजना और मुख्तलिफ फलाही स्कीमों के तहत मुस्तहिकीन के खातों में रकम जमा की गई. शिवनाथ शाख मैनेजर ने ADN से बात की. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना इत्यादी सर्व निराधार योजनांची रक्कम 29,17,000 या रकमांची याद्या आलेल्या होत्या. त्या याद्या आम्ही 2 दिवसात जमा केल्या व त्या 2 दिवसात निकटीने जमा करून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्या व त्या 2 दिवसात आम्ही त्यांचं
जवळपास 25-26 लाखाचे वाटप आजपर्यंत केलेले आहे, आतापर्यंत केलेले आहे. उर्वरित जी थोडीफार शिल्लक रक्कम आहे ती आम्ही आज आणि उद्या दोन दिवसात पूर्ण त्या लाभार्थ्यांना प्राप्त करून देऊ. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शिवना या शाखेअंतर्गत श्रावणबाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी या सर्व लाभार्थ्यांना या महिन्याचे 4 महिन्याचे पैसे 4,000 रुपये देण्यात आले आहे. तरी त्यांना सामाजिक कार्यकर्ता या नात्याने सकाराम धनवाई आणि समाधान आपार आम्ही दोघांनी सहकार्य करून साहेबांनी पैसे वेळोवेळी सणाच्या तोंडावर त्या लोकांना पोळ्याच्या निमित्ताने ताबडतोब देण्यात आली, पोळा सण साजरा करण्यासाठी. नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर. रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील के हाथों सड़क के काम का आगाज. प्रशांत बम ने असातेजा पर फिर आयद किए इल्जाम, असातेजा में नाराजगी की लहर. और म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी ने लिया विसर्जन की तैयारियों का जायजा. तो ये थी आज की खबरें, कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ. तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए एडियन उर्दू न्यूज, आवाज हर दिन की.